ह्या खाडीचे आहेत ना कोळंब्या. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे शिरवणे नवी मुंबई जुईनगरच्या इथे जे मच्छी मार्केट आहे तिथे. तर आज आहे सॅटरडे, त्यामुळे एवढं मच्छी मार्केट फुल नव्हतं, पण मी आज इथे व्हिजिट केलं, विचार केला तुम्हाला दाखवावं की इथे जी मच्छी आहे त्याचं पॅटर्न हे लोकं कसे विकतात. इथे मच्छी जी आहे ती वाट्यावरती सेल केली जात नाही, तर वजनावरती किलोवरती सेल केली जाते. तर जे हा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की त्यांच्या इथे मच्छी वजनावरती सेल केली जाते की वाट्यावरती, आणि कुठली मच्छी जास्त रिझनेबल असते. तर इथे बघाल तर तुम्ही बघू शकता मच्छी तर खूप फ्रेश असते इथे, जास्त करून खाडीची मच्छी इथे, खाडीचे जसे की कोळंब्या वगैरे ज्या खाडीचे असतात, आणि मासे देखील जास्त खाडीचे बघायला भेटतात. समुद्राचे मासे पण असतात, गोड्या पाण्यातले देखील मासे असतात, सुक्की मच्छी देखील असते, ऑल इन वन असतं ह्या मार्केटमध्ये. पहिला हे लोक असं प्रॉपर असं रोडवरती बसायचे, पण आत्ता गव्हर्नमेंटने, नवी मुंबई गव्हर्नमेंटने ह्या लोकांना असे सेक्शन्स करून दिले आहेत की तिथेच त्यांचं मच्छी मार्केट आणि मटण आणि चिकनची दुकानं देखील असतात, ते तिथेच केली जातील. तर अशा प्रकारे जे सेटअप आहे ते कोणाकोणाच्या इथे आलेलं आहे असं गव्हर्नमेंटने ऑर्गनाईज केलेलं आहे ते नक्की मला सांगा. मी आहे बदलापूरमधून बोलणारी. बदलापूरमध्ये तर असे मार्केट्स आहेत आमच्या इथे देखील, आता रिसेंटली सेट केलेले आहेत की ह्यांना वेगळं सेक्शन दिलेलं आहे मच्छी मटण आणि चिकनवाल्यांना, जे की ते रोडवरती बसणार नाही आणि जागा युटिलाइज करणार नाहीत. आणि हे इथे तुम्ही बघू शकता ही जी मासे आहेत हे आहेत सगळे समुद्राचे मासे. आणि तुम्ही तुमची कोणती मच्छी फेवरेट आहे ते देखील सांगा. हे मासे आहेत ते आहेत गोड्या पाण्यातले मासे, तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे असतात गोड्या पाण्यातले मासे. आणि तुम्हाला, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती मच्छी आवडते. आणि इथे जर तुम्ही माशाचे रेट बघितले तर इतके पण हाय नव्हते, रिझनेबल रेट्स होते. जसं की आम्ही जे खेकडे घेतले, आम्ही एक 7 पीस ऑफ खेकडा घेतला म्हणजे क्रॅब्स, ते आम्हाला पडले, त्यांनी सांगताना सांगितले 600 आम्ही बार्गिन करून घेतले 400. अपॉन टू युअर बार्गिन स्किल, जर तुमच्याकडे बेस्ट बार्गिन स्किल असेल तर तुम्ही मच्छी जी आहे ती व्यवस्थित रिझनेबल रेटमध्ये घेऊ शकता. तर आणि इथे तुम्ही बघू शकता ह्यांची जी मच्छी होती ती खूप छान त्यांनी व्यवस्थित असं ऑर्गनाईज केलेली, तर असं घेणाऱ्याला पण छान वाटतं की व्यवस्थित प्रॉपर क्लीन करून ठेवलेलं, अशी कुठेही घाण दिसत नव्हती. म्हणून मी जरा व्यवस्थित असं शूट करून दाखवलं तुम्हाला. तर नक्की मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि इथे तुम्ही बघू शकता चिकनची आणि मटनची दुकानं देखील एका बाजूला आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, नॉनव्हेज जे सेल करतात त्यांना एक वेगळं सेक्शन दिलेलं आहे. असं सेक्शन बऱ्याच ठिकाणी आता आजकाल पाहायला भेटतं. मी हे जे दाखवत आहे ते जुईनगर शिरवणे मच्छी मार्केट दाखवत आहे तुम्हाला. तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हे जे मच्छी मार्केट आहे ते कसं वाटलं, आणि तुमच्या इथे असंच मच्छी मार्केट आहे का. तर धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि असेच माझे व्हिडिओ आहेत ते पुढे वेगवेगळ्या विषयांवरती येत राहतील. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहा टेल्स.